मागील 2 वर्षापूर्वी जी अतिवृष्टी झाली होती त्यावेळीस भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये 49 कोटी त्या ठिकाणी शासनाने उपलब्ध करून दिले होते आणि सर्वांना मदत मिळाली होती, ती बी तुटपुंजी मदत होती। परंतु आज जे 16 कोटीवर सर्व गावोगाव फिरत आहेत पुढारी, तर त्यांनी सर्व 113 गावातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत द्यावी अशी आम्ही एक स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मागणी करत आहोत। जून ते ऑगस्ट महिन्यामध्ये शेवगावमध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली, त्या ठिकाणी 13 गावांमध्ये महापूर आला, त्याच्यामध्ये अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले। त्यावेळेस पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेबांनी या ठिकाणी येऊन 24 तासात मदत देणं गरजेचं होतं, त्यांना आधार देणंसुद्धा गरजेचं होतं, परंतु तेही नाही झालं। सरकारचं म्हणणं होतं दिवाळीपूर्वी आम्ही सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत देऊ, ती मदतसुद्धा तुटपुंजी मिळाली। परंतु आज या ठिकाणी राज्यकर्ते आम्ही मदत दिली असं म्हणून सर्व गावात फिरत आहेत, त्यांनी उत्तर द्यावं की किती शेतकऱ्यांना आणि किती गावांना या ठिकाणी मदत मिळाली आहे, अन्यथा या ठिकाणी शेतकरी त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही। फक्त 31-33 गावांना या ठिकाणी मदत मिळाली आहे, त्याच्यापैकी काही अतिवृष्टीग्रस्त गावामध्ये फक्त 75, 73, 28 असेच त्या ठिकाणी लोकांना मदत मिळालेली आहे, असं होऊन 33 गाव वाढलेले आहेत। त्या ठिकाणी या राज्यकर्त्यांनी जर या ठिकाणी सर्वांना मदत नाही दिले तर या ठिकाणी शेतकरी त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही।